हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। फोन टॅपिंग प्रकरणामध्ये अटक टाळण्यासाठीच फडणवीसांनी शिंदेंवर दबाव टाकला, पक्ष फोडले आणि ठाकरे सरकार पाडलं, संजय राऊतांचा आरोप। मोदी सरकार तुम्हाला का अटक करणार होतं ते सांगा, संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंना परखड सवाल। अर्धवट माहितीच्या आधारे संजय राऊतांची वक्तव्य, शिंदेंचं वक्तव्य चुकीचं दाखवण्याचा प्रयत्न, राऊतांच्या आरोपानंतर प्रवीण दरेकरांची टीका। सांगलीमध्ये विशाल पाटलांकडून औदुंबरमधील दत्त मंदिरामध्ये नारळ फोडत प्रचार सुरू, विशाल पाटलांना लिफाफा चिन्ह, महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली। 2 दिवसांमध्ये हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता, मुख्यमंत्री शिंदेंकडून गोडसेंना आश्वासन, गोडसे अजय बोरस्ते आणि मुख्यमंत्री शिंदेंची मध्यरात्री बैठक। अमरावतीच्या सायन्स कोर मैदानाच्या आरक्षणावरून वाद, बच्चू कडू यांच्याकडून सभेसाठी मैदान आरक्षित, तर राणांकडूनही मैदान आम्हीच आरक्षित केल्याचा दावा। मराठा समन्वयक विनोद पाटील आणि उदय सामंतांची मध्यरात्री भेट, छत्रपती संभाजीनगरमधील उमेदवार बदला, सर्वेनुसार मी निवडून येऊ शकतो, विनोद पाटलांचा दावा। अहमदनगरमधून निलेश लंके तर मावळमधून संजोग वाघेरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, लंके साधेपणानं तर वाघेरे शक्तीप्रदर्शन करत अर्ज भरणार। रवींद्र वायकर आणि मुख्यमंत्री शिंदेंची ठाण्यामध्ये भेट, मुंबई उत्तर पश्चिमच्या जागेसाठी वायकरांच्या नावाची चर्चा। शिवसेनेनं संजय निरुपमांना उमेदवारी दिल्यास मनसे विरोध करणार, मुंबई उत्तर पश्चिममधून निरुपम लढण्याच्या चर्चा। सिंधुदुर्ग दौऱ्यामध्ये आमच्या नेत्यांवर टीका केल्यास परत जायचा रस्ता कुठून जातो ते मी तुला दाखवतो, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर भर सभेमध्ये इशारा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची आज अकोल्यामध्ये जाहीर सभा, माहितीचे उमेदवार अनुप धोत्रेंच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। अलिबागमध्ये आज शरद पवारांची सभा, मवियाचे उमेदवार अनंत गीतेंच्या प्रचारासाठी सभा होणार, रायगड लोकसभेमध्ये सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते सामना। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पाथरीमध्ये तर फडणवीसांची चांदूर रेल्वे इथे सभा, शिंदे महादेव जानकरांसाठी तर फडणवीस रामदास तडस यांच्यासाठी सभा घडणार। मोहोळचे भाजपचे नेते संजय क्षीरसागर शरद पवार गटामध्ये उद्या प्रवेश करणार, भाजपमध्ये अपमानास्पद वागणूक दिल्याचा क्षीरसागर यांचा आरोप। टीएमसीचे खासदार अभिषेक बॅनर्जींच्या घराची रेकी करणाऱ्या राजाराम रेगेला माहीममधून अटक, 26/11 हल्ल्यावेळी राजाराम रेगेचं नाव समोर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।